हॅलो नमस्कार, मी सुप्रिया, स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये। आणि आज आम्ही निघालेलो आहोत साताऱ्याला। तर कोण कोण? तर शुभ्रा आणि मी दोघीच निघालेलो आहोत। शुभ्राचे बाबा ऑफिसला गेलेले आहेत आणि आता जस्ट मी शुभ्राला घेऊन आलेली आहे स्कूलमधून। आणि आता तिचं आवरतं आहे, ती चेंज वगैरे करते आहे आणि मलाही थोडंसं घरातलं आवरायचं बाकी आहे, तर ते आवरणार आहे। आणि हे आवरून झालं की मग आम्ही निघणार आहोत। तोपर्यंत माझी मावस बहीण सुद्धा येणार आहे, कारण ती मुंबईवरून येणार आहे। तुम्ही तिला पाहिलंच असेल शीतलताई, ती मुंबईवरून येणार आहे आणि तिच्यासोबतच तिच्या गाडीत आम्ही साताऱ्याला जाणार आहोत। आणि साताऱ्यामध्ये सर्वजण आलेले आहेत, म्हणजे मम्मी आलेली आहे, मावशी आलेली आहे, आम्ही निघालेलो आहोत। का तर मामाच्या घराची पूजा आहे, तर त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येणार आहोत। तर म्हटलं सर्वच एकत्र आहेत तर व्लॉग तर झालाच पाहिजे। त्या निमित्ताने तुम्ही सुद्धा सगळ्यांना भेटाल, सगळ्यांची ओळख होईल आणि आम्ही एकत्र आल्यावर काय धिंगाणा असतो, काय असतं ते तुम्ही पाहाल। तर आता आवरतो आम्ही, म्हणजे शुभ्राही तयारी करते, मीही आवरते आणि मग तुम्हाला भेटते थोड्या वेळाने। आता आवरायचं चाललेलं आहे, तर काय आवरते, किचन मधलं थोडस आवरायचं राहिलेलं आहे। कारण शुभ्राला आणायला जायच्या आधी मी एक रेसिपी शूट केली होती, तर त्याचं थोडस आवरायचं आहे। शुभ्राला आणायला जायची वेळ झाली म्हणून तसंच ठेवून मी पटकन गेले होते, तिचं स्कूल सुटायचं टायमिंग झालं होतं, त्यामुळे आता म्हटलं ते पटकन आवरून घ्यावं, म्हणजे ताई वगैरे येईपर्यंत आवरून होईल। तर कशाचा व्हिडिओ केला आज मी? बरं, आज मी केलेला आहे मस्त असं सँडविच, इन्स्टंट झटपट होणारं, चटपटीत असं सँडविच केलेलं आहे। खूप छान लागतं हे सँडविच, म्हणजे शुभ्रालाही आवडतं। आणि म्हटलं साताऱ्याला निघालीच आहे, तर थोडंसं पॅक करून पण घ्यावं, म्हणजे तिथे सर्वजण आहेत, सर्वजण खातील असं। कारण प्रत्येक वेळी असं सगळ्यांचं असं असतं की तू इतके पदार्थ करते पण आम्हाला खायला घालत नाही ना, किंवा त्या पदार्थांचं काय करते। तर आज म्हटलं आज केलेलंच आहे तर घेऊन जावं, त्यामुळे थोडस जास्तीचं केलेलं आहे, म्हटलं पॅक करून साताऱ्याला पण घेऊन जाते। तर बघा बोका आला कशाला आली, सँडविच सँडविच खायला आली आहे की नाही? टिफिन संपवला का? टिफिन नाही संपवला, टिफिनला मस्त पैकी मसाला पराठा दिला होता पण तो नाही संपवला, तर टिफिन काही संपवला नाही। आता सँडविच बघितलं की भूक लागली, आली सँडविच वर, आहे की नाही? जास्तच तिखट लागत, अजिबात पराठा तिखट नव्हता। मला कस लागला, कस झालं का? चांगलं, घेते मी पटकन आवरून, भेटते थोड्या वेळाने, तोपर्यंत शुभ्राचं पण सँडविच खाऊन होईल की नाही? तर आता आम्ही निघालेलो आहोत, गाडीत आहोत, तिथं शुभ्रा आहे माझ्याबरोबर, ताई पुढे बसली आहे, भाऊजी जरा खाली उतरलेले आहेत। आता आम्ही घाटात आहोत, खंबाटकी घाटात, म्हणजे सुरुवात झालेली आहे। आणि इकडचा व्ह्यू खूप छान असतो, म्हटलं तुम्हाला पण दाखवावा। व्हीआयपी माणसं उशिरात येतात। तर आता मी इकडे पोहोचलेली आहे मामाच्या घरी आणि तिथे सगळा गोंधळ चालू आहे, उद्याची तयारी चालू आहे, गप्पा चालू आहे, काम चालू आहे। तर कोण कोण आले आपण पाहूया, चांगली सुरले पाहिजे। इकडे मम्मी, ही माझी मावशी, ह्याला तर तुम्ही ओळखतच असाल, कोण आहे? आकाश। इथे मामी डाळ निवडत आहेत, पायपस तिकडं तिकडं, ह्या आजी आहेत, म्हणजे ह्या आजी आहेत, आमच्या मामीच्या आई आहेत, माझी आजी।
तर आता इथे बाहेर जाऊयात आपण. इथे बाहेर पंगत बसलेली आहे. कोण कोण आहे? हिला तर तुम्ही ओळखतच असाल. शीतलताई हा नवीन मेंबर नाही होता आपल्या शुभ्राच्या बर्थडेच्या व्लॉग मध्ये. श्यामलताई मामींची बहीण, हा तिचा मुलगा आदर्श, ही अंतरा, हिला ओळखत आणि हिला तुम्ही ओळखता का? ओळखत नसेल. इथे विक्की, इथे माझे मामा, ह्यांना आपण पाहिलंय का? भाऊजी सध्या खाण्यामध्ये बिझी आहे, भरपूर भूक लागली भाऊजी. आधी पोट तर भरू दे. कशी खायला पालती पडली अगदी. तोंडाने खाते की नाकाने खाते? पीठ लागले. अगं हात तरी धुवायचा. तर इथे बघा, इथे अजून बाकी चालू आहेत का? आता खोला खोला खोला. सगळी कशी वाईट बघतायत. गिफ्ट सगळी गोळा झाल्यात. गिफ्ट काय आहे ते बघायला. हा आता मामाला खुलू दे. ते पण निघा इकडे. केक म्हणण्याचा केक डब्बा तिला द्या. डब्यात खुश कुठं फिरवायचं तिथं फिरव म्हणा. वाढदिवसाचा केक राहिला पेंडिंग. शुभ्रा मागाशीच म्हटली केक नाही आणला. भरपूर असा धिंगाणा घालून दंगा मस्ती करून सगळ्यांना भूक लागलेली आहे, त्यामुळे आता सगळे जेवायला बसलेले आहेत. तर आम्ही सर्वजण जेवून घेतो आणि जेवून झाल्यावर भेटूयात. जेवून झाल्यावर एक अत्यंत महत्त्वाचं काम करायचं आहे, तर भेटूयात थोड्या वेळाने. फायनल कुठली मग? तर हे इथे अत्यंत महत्त्वाचं काम चालू आहे. नाही पण सेम सेम कलर आहेत. अगं डस्टबिन मध्ये वगैरे टाक. हे बघ हा पण कलर छान आहे ताई. अगं हा कलर बघ ना. तर इकडे सगळा साड्यांचा गोंधळ चालू आहे बघा. चॉईस साड्यांची आणि सगळ्यांना एकच कलर हवाय. एकाच कलरची साडी सगळ्यांना हवी आहे बघा. हाच कलर सगळ्यांना हवाय. शोधाशोध चालू आहे सध्या इकडे, शोध मोहीम. तर अशा पद्धतीने आजचा दिवस जो आहे तो छान असा केलेला आहे. सर्व एकत्र आलेलो आहोत आणि भरपूर धिंगाणा मस्ती करून झालेली आहे. आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 1:15 आणि आता झोपतो. उद्या सकाळी पूजा आहे त्यामुळे सकाळी लवकर उठायचे. 5 वाजता शुभ्रा 5 वाजता उठणार आहे. तू पण. तर आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच संपवते. तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट. मग आता आपण झोपणार आहोत ना? कधी पण बघू शकतो. हो ठीक आहे ना, पण आम्ही झोपतो. गुड नाईट.